जनता कर्फ्यू हा जनतेच्या सगळ्या लोकांना जनप्रतिनिधींना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करायचा ठरला आहे। आज त्यासाठी सर्वपक्षीय लोकांची बैठक आयोजित केली आणि काल जो धक्कादायक आलेला आहे रिपोर्ट आमच्याकडे की 750 लोकांची आर्थिक विचार केल्यानंतर 250 लोक पॉझिटिव्ह निघाले, म्हणजेच मोठ्या प्रमाणात शहरात आणि जिल्ह्यामध्ये हा आता कोरोना स्प्रेड होतो आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्या सुविधा आम्ही निर्माण करतो त्या करतोच आहोत, परंतु साखळी तोडणं यासाठी महत्वाची समजून सगळ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर सगळ्यांनी त्याला समर्थन दिलेलं आहे आणि 25 सप्टेंबर पासून तर 1 ऑक्टोबर पर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे आणि जनतेने उत्स्फूर्तपणे याला साथ द्यावी। आम्ही मागच्या आठवड्यामध्ये केल्यानंतर त्यामध्ये रुग्णांमध्ये निश्चितच घट झाली आणि तो आकडे समोर आपल्याकडे आहे। या ही स्थिती व्हावी आणि पुढच्या या जनता कर्फ्यू जर एकदम कडक जर पाडला तर 60-70 आसपास हा आकडा येईल असं मला वाटतं। म्हणून लोकांवर आहे आणि लोकप्रतिनिधींनी त्याला सगळ्या पक्षाच्या लोकांनी त्याला आवाहन करावं आणि 1 तारखेपर्यंत 25 सप्टेंबर टू 1 ऑक्टोबर हा त्याचा कालावधी असणार।